संस्कार का महत्त्वाचे असतात? संस्कार म्हणजे काय? आता संस्कार म्हणजे मुलांना चांगल्या गोष्टीची जाण करून देणं, ओळख करून देणं म्हणजे संस्कार. बघा, मूल हे अनुकरण प्रिय असतं आणि मुलाला संस्कार हे लहानपणापासून दिलेले, म्हणजेच त्याच्या कोऱ्या पाटीवर, त्याच्या मनपटलावर लहानपणापासून कळत ना कळत संस्कार हे होत असतात. पण काही संस्कार हे जाणून बुजून दिले जातात. जसं बाळ हे लहाने आणि कुठेतरी आग असेल, चटका असेल, त्याला भाजायला नको म्हणून आई त्याला हा असं म्हणून आई त्याला सांगत असते, का लागेल, तिथं हात लावल्याने तुला भाजेल, त्याविषयी आई त्याला भीती निर्माण करते. म्हणजे हा झाला संस्कार. खऱ्या अर्थाने त्याला सुसंस्कार देणं ही खरी जबाबदारी असते ती पालकांची, यानंतर शिक्षक, गुरुजन किंवा समाजाची. लहानपणाची एक गोष्ट आठवते, ती गोष्ट एका मुलाची आणि त्याच्या आईची. त्याला बाबा नव्हते. आई आणि मूल हे दोघंच राहत होते. मूल पहिल्या दिवशी शाळेत गेल्यानंतर त्याने पेन्सिल चोरून आणली. आई त्यावर काहीच बोलली नाही, खुश झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने काहीतरी घेऊन आला, पुन्हा आई खुश. असं करत करत ते मूल वाढत होतं आणि त्याच्या चोऱ्या पण वाढत होत्या. जसा तो मोठा होत होता तशा त्याचा चोऱ्याही मोठमोठ्या चोऱ्या तो करू लागला होता. त्याच्या या वाईट कृत्याला आई कुठे ना कुठे प्रोत्साहन देत होती. त्यामुळे मुलगा हा खूप मोठा असा चोर झाला आणि एके दिवशी त्यांनी एवढी मोठी चोरी केली की त्याला पोलिसांनी पकडले आणि तुरुंगात टाकले आणि त्याला शिक्षा करण्यात आली. आई मग मुलाला तुरुंगात भेटायला जाते. आईला तो जवळ बोलवतो की तुझ्या कानात मी काहीतरी सांगतो असं म्हणून जवळ बोलवलं आणि आईच्या कानाला चावा घेतला. त्यावर तो आईला सांगतो की आई, मी तुला आज का चावले माहिती आहे की मी जेव्हा पेन्सिल चोरून आणली तेव्हाच तू जर माझ्या कानात दिली असती, मला मारलं असतं, मला रागवलं असतं, तर मी आज एवढा मोठा चोर झालो नसतो. पर या गोष्टीतून मला एकच सांगायचंय की किती संस्कार महत्त्वाचे. आणि श्रीमंती आणि गरिबी याहीपेक्षा संस्कार खूप महत्त्वाचे असतात. जर तो चांगल्या गोष्टी करतोय त्याला नक्कीच प्रोत्साहन द्या, आणि प्रोत्साहन देत असतानाही त्याला त्या गोष्टीत अपयश आलं तर ते अपयश बचवण्याची, अपयशातून मार्ग काढण्याचा आणि त्यातून उभं राहण्याची क्षमताही त्याच्यात निर्माण केली पाहिजे. मुलाच्या कोणत्या गोष्टीला नकार द्यावा हेही पालकांना कळले पाहिजे. पैसा आणि वस्तू याची किंमत त्याला व्हावी, तसेच परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता देखील त्याच्यात निर्माण झाली पाहिजे. मुलांना नक्की प्रोत्साहन द्या, पण चांगल्या गोष्टीसाठी. मूल हे आई वडिलांकडनं शिकत असतो, त्यांच्या प्रत्येक कृतीतून तो अनुकरण करून शिकत असतो. काही पालक इतरांसमोर मुलांचे खूप असं कौतुक करतात आणि यामुळे मुलांवर विनाकारण दडपण येत असतं. असं न करता योग्य ठिकाणी मुलांचं नक्की कौतुक केलं पाहिजे. आणि काही पालक इतरांना मुलांविषयी काहीतरी वाढवून सांगण्याची सवय असते. जसे कमी मार्क्स असतील तर जास्त मार्क्स वाढवून सांगायचे, वाढवून मार्क्स सांगितले जातात. याच्यातून मूल हे अनुकरण करतं आणि खोटं बोलण्याची सवय यातून तो शिकतो. म्हणजे पालकांच्या कृतीतून, किंवा पालक जर खोटं बोलत असतील तर मुलंही खोटं बोलतील. जर पालक दिवस टी व्ही समोर असतील तर मूल पण तेच करणारे. सवयीतून देखील मुलांना संस्कार हे होत असतात. संस्कार म्हणजे केवळ जाणून बुजून प्रत्येक गोष्ट टोकून, प्रत्येक गोष्ट सांगून संस्कार होतात का? तर नाही. पालकांच्या कृतीतून कळत न कळत मुलांना संस्कार होतात. काही संस्कार मात्र जाणून बुजून करावे लागतात. काही गोष्टींची जाणीव ही जाणून बुजून करावी लागते, तर काही गोष्टी ह्या नकळत मूल शिकत असतं. मुलांनी आणि पालकांनी चर्चा नक्की करावी, पण इतरांना नाव ठेवण्यासाठी चर्चा करायची नाही, तर चर्चा ही इतरांच्या गुणांचे कौतुक करण्यासाठी चर्चा झाली पाहिजे. याच्यातून मूल हे शिकत असतं. मुलांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. जसं वाचन, गायन, नृत्य अशा भरपूर गोष्टीच्या आपण सवयी मुलांना लावू शकतो. या सवयी लावण्यासाठी सर्वप्रथम आपण आपला छंद जोपासला पाहिजे. असे आपण स्वतः आपला छंद जोपासला तर मुलांनाही ती सवय लागते आणि मुलांनाही त्यांचा छंद जोपासण्याची सवय होते. म्हणून पालकांनी मुलांना त्यांचे छंद जोपासण्यासाठी जरूर प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी असे संस्कार करता का
हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी मी आशा करते। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।